केतकी, ज्याप्रमाणे मणिपूर आणि गोव्यामध्ये अनपेक्षितपणे सत्ता स्थापन केली गेली, त्याच पद्धतीनं बेंगलोरमध्ये देखील ही सत्ता स्थापन होते. आपल्याला माहित आहे, निकाल लागल्यापासून ह्या सगळ्या नाट्यमय घडामोडी संपूर्ण कर्नाटक राज्यात आणि बेंगलोरमध्ये पाहायला मिळाल्या. आणि काल रात्री अनपेक्षितपणे राज्यपालांनी भाजपला निमंत्रण दिलं आणि त्यानंतर भाजप सत्ता स्थापन करते. काही वेळात आता येडियुरप्पा हे शपथ घेतील. महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की JDS आणि काँग्रेसनं खूप प्रयत्न केले. सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी या दोन्ही नेत्यांनी दोन दोन वेळा राज्यपालांची भेट घेतली होती, कागदपत्रं सबमिट केली होती, सगळी जी लागतील ती कायदेशीर बाबी सगळ्या पूर्ण केल्या होत्या. पण तरी देखील येडियुरप्पांनाच म्हणजे भाजपलाच निमंत्रण राज्यपालांनी दिलं, त्यामुळे काँग्रेसकडून साहजिकच आहे ही टीका होणं. कुमारस्वामींनी देखील यापूर्वी टीका केली आहे. पण थोड्याच वेळात राजभवनामध्ये हा दिमागदार जो सोहळा आहे शपथविधी ग्रहणाचा तो सुरू होईल आणि येडियुरप्पा हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत आपल्याला असं समजतं की 4 ते 5 मंत्री महत्वाचे जे आहेत भाजपमधले नेते ते शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर सध्या तरी प्रकाश जावडेकर आणि धर्मेंद्र प्रधान हे दोन्ही मंत्री केंद्रातले मंत्री जे आहेत ते बंगळुरूमध्ये आहेत. मात्र राष्ट्रीय स्तरावरचा नेता येणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे, कारण रात्रभर ही सगळी न्यायालयीन जी प्रक्रिया आहे ही सगळी चालली, हाय व्होल्टेज ड्रामा चालला आणि पहाटे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं की याला स्थगिती आपण देऊ शकत नाही. त्यामुळे इतक्या तातडीनं कुठले नेते येतील असं वाटत नाही. पण स्थानिक नेते जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधीचा सोहळा काही वेळातच पार पडणार आहे.